हॅलो गाईज uh, कुठून स्टार्ट करू समजत नाही आहे मला बट कुठून तरी करावं लागेल uh, मी इन्स्टाचे डी एम नाही चेक करत मोस्ट ऑफ पण मी आज केले चेक uh, खूप सुंदर सुंदर गोष्टी आणि सुंदर सुंदर मेन्शन्स दिसले त्याच्यामध्ये ते आखरी uh, कोळी पेजेस आणि खूप सारे इन्स्टाग्रामचे पेजेस लाईक मला विलन बनवून ठेवलं यार पूर्णपणे uh, मी एक्सपेक्ट नव्हतं केलं गाईज की माझा समाज जर मला कधीतरी असा बोलेल मला एक एक गोष्ट एक्सप्लेन करायची आहे पहिली गोष्ट विनायक माणीने भाषेचा वापर केला आणि नंतर त्याच भाषेच्या लोकांना विसरला मला माझ्या भाषेवर खूप अभिमान आहे आणि मला खूप रिस्पेक्ट आहे मला दिबा पाटील साहेबांचा रिस्पेक्ट आहे मलाही मनापासून वाटतं की त्या एअरपोर्टला त्यांचं नाव असावं आणि टू बी ऑनेस्ट मला दिबा पाटील साहेबांबद्दल नव्हतं एवढं माहिती मला माझ्या माउंडाड करून कळालं त्यानंतर मी अॅक्च्युली माझी रिस्पेक्ट वाढली माझ्या मनात त्यांच्याबद्दल असे नेते आपल्या समाजात घडून गेले खूप खूप भारी वाटला आणि असे व्हावेत पुढे पण असं फील की यार आपल्याच आपल्याच माणसाचं नाव आहे आणि आपलं असं वाटेल आणि मला हेही वाटेल की तिकडे जॉबला पहिले सगळ्यात जास्त प्राधान्य तिकडच्या भूमिपुत्रांना मिळावं सो आणि अग्री कोळी लोकांना मिळावं हे मला पर्सनली वाटतं आणि मला खूप खूप छान वाटेल आणि मला वाटत राहील कारण मी त्या समाजाचा आहे ऑब्व्हियसली मी कोणी वेगळा नाहीये आणि याच भावनेने मी जेव्हा स्टेटस पोस्ट केले इंस्टाग्रामच्या पेजवाल्यांचं मला बिलकुल समजत नाहीये मी स्टेटस पोस्ट केले तुम्ही बघितले नाही बघितले हे तुम्हाला माहिती आहे का कुठल्या जोरावर बोलताय विनायक माळीने एक स्टेटस एक पोस्ट पोस्टरी टाकायची मी टाकलेली राजा आणि त्याच भावनेने मी जेव्हा स्टेटस टाकतो तेव्हा मला दुसरी लोक बोलतात की तू बाळासाहेबांचं नाव टाकायला हवं होतं तू तू महाराजांचं नाव टाकायला हवं होतं म्हणजे मला इकडून पण बोलतायत मला तिकडून पण बोलतायत मी करू काय मी एक साधा सिंपल एक्टर आहे मी मी नाहीये मोठा पॉलिटिशियन मला नाहीये जास्त नॉलेज पॉलिटिक्सचं मला फक्त शूट मला ऍक्टिंग मला स्क्रिप्टिंग मला एवढंच सुचतं विनायक माळी कोळी भाषेचा वापर करून पैसे कम एक मिनिट आजपर्यंत एवढ्या व्हिडिओज बघितल्या ह्याच्यामध्ये कुठेतरी प्रमोशन दिसले आणि युट्यूब एवढे करोडो रुपये नाही देत मी पैशासाठी व्हिडिओ बनवतो असं नाहीये माझी फॅमिली वेल एज्युकेटेड आहे मी वेल एज्युकेटेड आहे मी फक्त हॉबी एक छंद म्हणून व्हिडिओज बनवतो आणि मला आवड आहे त्या गोष्टीची विनायक माळीने आग्रिकोळी हे नाव काढून टाकलं लाईक आग्रिकोळी कॉमेडी व्हिडिओ हे नाव आता त्याच्या व्हिडिओमध्ये दिसत नाहीये मला मी जेव्हा माझी बायको सिरीत से सेट माणूस असे व्हिडिओज बनवत होतो तेव्हा मला खूप लोक बोलले की तू समाजाची विटंबना करतोय समाजाचा अपमान करतोय पहिले ते आग्रिकोळी नाव आग्रिकोळी कॉमेडी व्हिडिओज ते काढून टाक त्यावेळी मी काढलं मी तिथे विनायक माळी कॉमेडी टाकायला लागलो कारण ठीक आहे लोक जर प्रत्येक गोष्ट समाजावर नेत आहेत तर ती मी माझ्यावरच नेईल विनायक माळी असं आहे विनायक माळीचं कॅरेक्टर असं आहे विनायक माळी फक्त असं आहे बाकीची लोक अशी नाहीयेत आणि मी हे आधीपासून सांगत आलोय की विनायक माळी एक सेपरेट कॅरेक्टरच तसं आहे की ते कोणाशी कधी रिलेट करू नका दुसरी गोष्ट मी भाषेमुळेच आहे मला त्या लोकांनी सपोर्ट केल्यानंतर मला पूर्ण महाराष्ट्राने सपोर्ट केला आणि मी खूप थँकफुल आहे मी तुमच्याशिवाय काहीच नाहीये मी ऍक्सेप्ट करतो ही गोष्ट काहीच पण माझी थोडीफार एक पर्सेंट तरी माझी मेहनत असेल मी कुठेतरी थोडंफार तरी कुठेतरी माझं थोडं तरी डोकं लावलं असेल मी काहीतरी केली असेल रात्र रात्रभर जागून स्टोरीज लिहिल्या असतील किंवा कुठे नॉन एक्टरला ऍक्टिंग शिकवली असेल मी कुठेतरी मी मी कुठेतरी काहीतरी केलं असेल की माझं थोडंफार तरी झालं सो ती गोष्ट लक्षात ठेवून तरी थोडा विचार करून काहीतरी स्प्रेड करा काहीही स्प्रेड करायचं एखाद्या इंस्टाग्राम पेजनी काहीतरी टाकलं की लगेच ओके विनायक माळे असाय विनायक माळे तसं आहे मोर्चाला मी का नाही येऊ शकलो कोणाला तरी माहिती आहे का त्याचा रिझन आता रिसेंटली मी शेट माणूसचं शूट करून आलो मला माझी हेल्थ नव्हती तेवढी तशी की मी एवढ्या गर्दीमध्ये जाईल मला थंडी ताप सर्दी खोकला होता मी जर तिथे गेलो मला मी मेबी मला कोविड असेल मी गेलो कोणामध्ये मला कोणाला झालं माझ्यामुळे तर मी का स्प्रेड करू ऑलरेडी आपली कंडिशन अशी झाली आहे डाऊन कोविडमुळे परत सो मी नाही प्रेफर केलं कुठल्याही गोष्टीवर ऍटलिस्ट थोडीफार माहिती असेल तरच बोला माणसाने लास्ट विनायक माणीने व्हिडिओ का नाही बनवला मला जसा महाराजांचा आदर आहे तसा मला दिभा पाटली साहेबांचा आणि बाळासाहेबांचा पण आदर आहे अशा सेन्सिटीव्ह टॉपिकवर जेव्हा मी व्हिडिओ बनवायला जाईल जसं मी वाकडे गुरुजी केलेला त्यावर जशी कॉन्ट्रोवर्सी झालेली मला तशी कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करायची नव्हती मी मी जेव्हा पण काहीतरी कॉमेडी लिहितो त्याच्यामध्ये काही ना काही कॉन्ट्रोवर्शियल होऊन जातं आणि लोक कुठला पण मुद्दा कुठे पण जोडतात सो मला खूप भीती आहे त्या गोष्टीची त्यामुळे मी नाही करत त्यामध्ये पूर्ण टीमचा पैसा टीमची मेहनत शिवाय बदनामी पण होते सो मी ती गोष्ट अवॉइड केली याचा अर्थ असा नाही की मला रिस्पेक्ट नाहीये मला खूप रिस्पेक्ट आहे आणि मी सपोर्ट करतो आधीही करत होतो आणि आत्ताही करेल सो प्लीज काही वाईट अर्थ काढून नका घेऊ थँक्यू सो मच